की त्यावेळेस शिवसेना वाचवण्याचं, धनुष्यबाण वाचवण्याचं, शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी या एकनाथ शिंदेने ते धाडस केलं आणि माझ्यासोबत हा तुमचा संतोष बांगर पण खांद्याला खांदा लावून उभा राहिला. बालाजी कल्याणकर आहे, खासदार हेमंत पाटील आहेत, इतर आमदार 50, आमदार 13, खासदार आणि शेकडो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, हजारो लाखो कार्यकर्ते आज सोबत येत आहे. आज प्रवेशाची एवढी रिंग लागली आहे की काल आपल्या बीडचे अनिल जगताप आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सामील झाले. परवाच्या दिवशी परभणीचे लोक आले. या संपूर्ण महाराष्ट्रामधून गेले 1.5 वर्ष बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेसोबत सगळे येत आहे. हे काय येत आहे? आज जर मी चुकीचं पाऊल उचललं असतं, मी माझ्या स्वार्थ भावनेने पाऊल उचललं असतं, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असतात? हे प्रेम आहे. आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेणं आवश्यक होतं. मला काय मिळेल यापेक्षा या राज्याला काय मिळेल, या देशाला काय मिळेल, ही भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेतला. आज आपल्याला माहीत आहे, जर हा निर्णय आम्ही 1.5 वर्षापूर्वी घेतला नसता आज शिवसेनेचं अस्तित्व राहिलं असतं का? धनुष्यबाण तुम्ही घाण टाकला तो आम्ही सोडवला आणि आज अभिमानाने धनुष्यबाण आपल्या सोबत आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. मग खरी शिवसेना कुणाची आहे? खरी शिवसेना तुमची आहे, आपली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ज्या लोकांनी शिवसैनिकांना रस्ता बंद केला, ताटकळत ठेवलं, त्यांचं खच्चीकरण होताना फक्त उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं काम केलं, आज वर्षा सर्व शिवसैनिकांसाठी उघडा आहे. उघडा आहे, कोणी कार्यकर्ता तिकडे येऊ शकतो. आणि म्हणून आज एक बदल घडला आहे या राज्यामध्ये. विकासाचा बदल होतोय, विकासाला चालना मिळतीये. गेले 2.5 वर्षात मागच्या जे सुरू असलेले प्रकल्प बंद करण्याचं काम ज्यांनी केलं, या राज्याला मागं नेण्याचं काम ज्यांनी केलं, मगाशी संतोष बांगर यांनी सांगितलं, घेणारे आहे, घेणं माहीत आहे, पण या एकनाथ शिंदेने कधी मागितलं नाही, घेतलं नाही. एकनाथ शिंदे देत गेला, देत गेला, देत गेला. आणि मी आयुष्यात माझ्या ठरवलंय, शिवसेनेचा या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या भल्यासाठी खर्च करणार आहे, या महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं माझं मर्यादित नाही. मी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. मी तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता इथं मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर आज बोलू लागलोय. आणि म्हणून या राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, माझे तरुण बांधव यांच्या आयुष्यामध्ये, ज्येष्ठ आमचे आहेत ते, यांच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे. या त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. मी नेहमी कुठल्याही देवस्थानात देवाकडे गेलो की पहिली माझी मागणी असते की या बळीराजावरचं संकट अरिष्ट दूर कर, माझ्या राज्यातल्या नागरिकावरचं संकट दूर कर, माझ्या माता भगिनींवरचं संकट दूर कर, बाकी माझी काही अपेक्षा नाही, मला काही कमवायचं नाही, मला फक्त प्रेम कमवायचं या महाराष्ट्रातल्या जनतेचं. आणि ते आज मी या ठिकाणी पाहतोय. हे कार्यकर्ते एवढे, हे शिवदूत, हे बूथ प्रमुख एवढे, हे जेवढा
निवडणुका येतील तेव्हा रस्त्यावर निघतील तेव्हा खासदारकीच्या उमेदवाराचं पण डिपॉझिट गुल करतील आणि आमदारकीच्या उमेदवाराचं पण डिपॉझिट गुल करतील. अशी परिस्थिती सगळीकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी एवढा पोटसूळ का, एवढी पोटदुखी का? शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो. अरे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करणं चांगलंच आहे, हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलं. आणि म्हणून जेव्हा शेतात जातो तेव्हा शेतकऱ्याच्या पोराचे पाय तिकडे वळतात, हात जमिनीकडे वळतात, कारण माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी एवढंच सांगतो, आपण जी भूमिका घेतली आहे ही भूमिका बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची भूमिका आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य माणसातल्या मनातली भूमिका आहे. त्यामुळे आमचा संकल्प एवढाच आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते सगळे नियम आम्ही बाजूला ठेवतो, NDRFचा नियम बाजूला, SDRFचा नियम बाजूला, 2 हेक्टरचे आम्ही 3 हेक्टर केले, सततचा पडणारा पाऊस आपण नुकसान भरपाईत धरला. आणि आता केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब दरवर्षी शेतकऱ्याला 6,000 रुपये देतात, त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारचे अजून 6,000 आम्ही टाकले, आता 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला. आज त्याचे पैसे लोकांना मिळू लागले, सगळे पैसे सरकार भरतंय. हे देखील राज्य देशातलं पहिलं राज्य आहे. माझ्या माता भगिनींसाठी ST मध्ये 50% सूट आम्ही देऊन टाकली. आता माझी माता भगिनी आपल्या घरच्या प्रमुखांना सांगते, ता मी 1/2 तिकिटात बाजारहाट करून येते. हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्येष्ठांना पण आपण ST मध्ये मोफत प्रवास दिला आणि महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलंय. महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय. काल मी गडचिरोलीत गेलो होतो, आपल्याला सांगतो गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी 40,000 महिला बचत गटाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी काल पाहायला मिळाली, याचं कारण त्या महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना या ठिकाणी त्यांना सक्षम करणं ही काळाची गरज आहे. संजय गांधीचे पैसे आपण वाढवले, श्रावण बाळचे पैसे वाढवले आणि आपण सांगितलं त्यांना चक्रा मारायला लावू नका, त्यांच्या थेट खात्यामध्ये DBTने पैसे जमा झाले पाहिजे. हा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज हे महाशिवसंकल्प अभियान आहे. महायुतीच्या पण बैठका जाहीर सभा होतील, आपल्या मित्रपक्षांच्या सोबत आपल्या बैठका होतील आणि बिलकुल या पूर्ण राज्यामध्ये नाही देशामध्ये एक माहोल आहे. राम मंदिर अयोध्येमध्ये 22 तारखेला त्याचं लोकार्पण होतं. आज तुम्हाला मी सांगतो
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं काय स्वप्न होतं? एक दिवस पंतप्रधान करा, मी अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवतो. आज लाखो करोडो राम भक्तांचं बाळासाहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं? या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी साकार केलं. हे आपल्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे. मला आताच कोणीतरी सांगितलं, काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि खरगेंना राम मंदिराचं निमंत्रण दिलं. ते म्हणाले, आम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही. अशा लोकांच्या बरोबर उभाटा युती करते आणि उभाटाचे नेते पण पूर्वी सांगायचे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बतायंगे. पण मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं, तारीखही सांगितली आणि त्याचं उद्घाटनही होत आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. आज मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण 1.5 वर्ष जी केलेली कामं आहेत, शासन आपल्या दारी, आपल्याकडे झालं की नाही शासन आपल्या दारी, हा कार्यक्रम देखील आपल्याकडे होणार आहे. महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम देखील होणार आहे, कालपासून सुरू झालाय. शासन आपल्या दारीमध्ये योजना, लाभ, निर्णय लोकांपर्यंत थेट गेले पाहिजे म्हणून आपण शासन आपल्या दारी केलं सुरू. कारण योजनांचा लाभ घ्यायला लोक चक्रा मारायचे, कंटाळून जायचे कटकटीला, आणि मग तो लाभाचा नाद सोडून द्यायचे. जसं सरकारी काम आणि 6 महिने थांब, हे आम्ही पूर्ण बदलण्याचा निर्णय घेतला. आणि तुम्हाला मी सांगतो, शासन आपल्या दारीच्या माध्यमातून 2,20,00,000 लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला 22 कार्यक्रमांमधून. आणि म्हणून हे काम आपण करतोय, हे काम आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. शिवदूत, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्राने 9 वर्षात मोदी साहेबांनी केलेली कामं, या राज्याला दिलेली मदत, या आपल्या देशाचं नाव जगात उंच करण्याचं काम ज्या मोदी साहेबांनी केलं, त्यांच्या पाठीशी या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतलाय. कारण आपल्याला माहीत आहे, जे 4 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये मोदी गॅरंटी चालली, बाकी लोकांच्या गॅरंटी लोकांनी धुडकावून लावल्या. आणि म्हणून या वेळेस लोकांनी त्यांना गॅरंटी दिली आहे की अब की बार फिर मोदी सरकार. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय, अब की बार 400 पार, हे म्हण तिकडं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण करायचं आहे म्हणून आपण हा शिवसंकल्प अभियान सुरू केला आहे. या मायानंतर महायुतीचा मेळावा होईल, जिल्हा पातळीवर आपल्या महायुतीचे मेळावे होतील. आपण महायुती म्हणून या राज्यामध्ये 48 जागांचं 48 मिशन 48 आपण राबवतोय. जसं ते 400 पार म्हणाले, तसं आपण या राज्यात 45 पार, अब की बार 45 पार, असा आपला संकल्प आहे. आणि म्हणून हा संकल्प आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक केलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील आपलं हे सरकार शब्द दिलेला आहे, शब्द पाळणार हे सरकार आहे. आणि म्हणून कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला देखील न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल. फक्त मी एवढंच सांगतो, काही राजकीय लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात, त्याच्यापासून आपण सावध राहणं आवश्यक आहे. या एकनाथ शिंदेने शब्द दिलाय, दिलेला शब्द कधी मी फिरवत नाही, दिलेला शब्द पाळणं हे माझं काम आहे. आणि म्हणूनच या 50 लोकांनी, आमदारांनी, 13 खासदार,
शेकडो लाखो कार्यकर्त्यांनी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर भरोसा ठेवलाय, तो ह्याचमुळे हा काम करणारा मुख्यमंत्री आहे, हा रस्त्यावर उतरून लोकांना भेटणारा मुख्यमंत्री आहे, हा सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा मुख्यमंत्री आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्या कार्यकर्त्याची त्याला जाण असते, त्याला जाणीव असते, त्याला भान असतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये जे केलेलं काम, कारण आपण स्वतः बांधावर गेलो, शेतावर गेलो, लोकांच्या सुखदुःखामध्ये गेलो, फक्त आपण घरी बसून काय त्याला म्हणतो आपण फेसबुक लाईव्ह ऑनलाईन काम केलेलं नाही. आणि म्हणून लोकांचे चेहरे, लोकांच्या चेहऱ्यावरून या ठिकाणी सरकारने केलेलं काम जे आहे त्याला आशीर्वाद मिळत आहेत, सगळीकडे आशीर्वाद मिळत आहेत. आणि म्हणून संतोष बांगर तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, तुमचंही अभिनंदन करतो आणि खासदारांनाही धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने बूथप्रमुख आणि आपले शिवदूत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो. आणि धन्यवाद पुन्हा एकदा. हे जे भारतामध्ये सर्वात कुठे चालले तुम्ही? आवाज आवाज हेलिकॉप्टर हेलिपॅड 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 मी पण येतोय तुमच्या सोबत. अरे खाली कर ना बाबा खाली कर. आम्ही पण येतो तुमच्या सोबत. हा तिथे सांगा अंकित माहित नाही समजा पटकन पटकन ट्राय पडा आणि पटकन येऊन जा. अरे इथूनच सर्व काय काय विनंती आहे आपले वाहन हनुमान घेऊन जा.